आता अपडेट घेऊया शेवटच्या टप्प्यातल्या मतदानासंदर्भातल्या टॉप 9 बातम्यांमधून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. ठाण्यातील नेपच्यून आयटी पार्क मतदान केंद्रावर सहकुटुंब केलं मतदान. उत्तर मध्य मुंबईतल्या वांद्र्यातल्या मतदान केंद्रावर उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब केलं मतदान. ठाकरे कुटुंबियांनी सामान्यांप्रमाणे रांगेत उभं राहून केलं मतदान. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सहकुटुंब केलं मतदान. दादरमधल्या बालमोहन विद्यामंदिरात बजावला मतदानाचा अधिकार. राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षासाठी मेहनत केली असती तर त्यांच्या कार्यकर्त्यांचे चांगले दिवस आले असते. संजय राऊतांची राज ठाकरेंवर खोचक टीका. तालुक्यातील वडगाव पंगूमध्ये कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यांनी केलं मतदान. कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी व्यक्त केला रोष. बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण आणि माजी आमदार संजय चव्हाण यांच्याकडून कांद्याची माळ घालत मतदान. सटाण्यामधील मराठी शाळेतील मतदान केंद्रावर मतदान. नाशिकमध्ये मतदान संपताच तळीरामांची दारूच्या दुकानावर गर्दी. आचारसंहिता संपत असल्याने बिअर बार आणि दारूची दुकानं हाऊसफुल.